मुंबईतील कोरोना धोरणांचा आयआयटी तर्फे अभ्यास करण्यात येणार आहे। कोरोना काळात गेल्या 2 वर्षात मुंबई महापालिकेने जी नवीन धोरणं राबवली ती धोरणं योग्य होती का की काही त्रुटी होत्या याचा अभ्यास केला जाईल। या अभ्यासानुसार तिसऱ्या लाटेसाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत। या अभ्यासासाठी आयआयटी मुंबईचे विद्यार्थी महापालिकेच्या कार्यालयांना भेटी देणार आहेत। कोरोनावर 2000 कोटींचा निधी खर्च करूनही मुंबई महापालिकेकडे 80,000 कोटींहून अधिक एफडी आहेत। विविध सहकारी आणि खासगी बँकांमध्ये या एफडी आहेत। या एफडींवर मुंबई महापालिकेला 1,600 कोटींचं व्याज मिळतंय अशी माहिती नागरी वित्त विभागानं दिली आहे। कोरोनामुळे संकटात सापडलेल्या लोककलावंतांसाठी पल्लवी फाउंडेशन तसंच पत्रकार आणि मित्र संघटना यांनी मदतीचा हात पुढे केला आहे। मुंबई रत्नागिरी आणि कणकवलीतील शाहिरी दशावतारी तमाशा कलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं। अभिनेते प्रशांत दामले आदेश बांदेकर यावेळी उपस्थित होते। 10,000 लोककलावंतांना मदत करण्याचा संकल्प या संघटनांनी केला आहे। मुंबईत लसीकरण केंद्र ओस पडली असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। प्रशासनाकडेही लसींचा साठा कमीच आहे। प्रत्येक केंद्रावरती 500 डोस उपलब्ध असून 10 ते 3 याच वेळेत लसीकरण सुरू आहे। मुंबईतलं बीकेसी हे सर्वात मोठं लसीकरण केंद्र आहे, मात्र सध्या ते ओस पडल्याचं चित्र बघायला मिळत आहे। लस घेतल्यानंतर शरीराला चुंबकत्व आल्याच्या दाव्याची बातमी नुकतीच झी 24 तासनं दाखवली होती। अशीच एक घटना आता ओडिशातून समोर आली आहे। तालचर इथल्या सरोज मोहराणा यांनीही लस घेतल्यानंतर शरीराला चुंबकत्व आल्याचा दावा केलाय। शरीराला लोह चिकटत असल्याचं प्रात्यक्षिकही त्यांनी करून दाखवलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्तानं मनसेनं वाडिया हॉस्पिटलमध्ये मोफत कोरोना लसीचं आयोजन केलं। मनसेचे कार्यकर्ते, परदेशात शिकायला जाणारे विद्यार्थी आणि गरजू नागरिकांसाठी ही लसीकरण मोहीम राबवण्यात आली। ठाण्यातील मनसे नेते महेश कदम यांनी ठाणेकरांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला। पेट्रोल भरणाऱ्यांना प्रत्येक लिटर मागे 53 रुपयांची सूट मिळाली। निमित्त होतं ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसाचं। महेश कदम यांनी स्वतः पेट्रोल पंपावरती उभं राहून कुपनचं वाटप केलं। नवी मुंबईत मनसेतर्फे नागरिकांना घरोघरी जाऊन पुस्तकांचं मोफत वाटप करण्यात आलं। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त हा ज्ञानार्पण सोहळा आयोजित करण्यात आला। विशेष म्हणजे पुढील वर्षभर हा उपक्रम राबवला जाणार आहे। तब्बल 53,000 घरांमध्ये अशा पद्धतीनं पुस्तक वाटण्याचा त्यांचा संकल्प आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 53वा वाढदिवस मनसे सरचिटणीस नयन कदम यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यात 53 किलोचा केक कापून वाढदिवस साजरा केला। आय लव्ह यू हा शब्द माणसं बोलतात यात काही नवल नाही, मात्र एक पक्षी चक्क आय लव्ह यू असं म्हणतो। त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। पांढऱ्या रंगाची ही चिमुकली चिमणी आपल्या खास शैलीत आय लव्ह यू म्हणते। शरीर नजाकतीनं विशिष्ट लयीत हलवत तिचं आय लव्ह यू बोलणं सगळ्यांनाच भुरळ घालतंय। कल्याणमध्ये मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीत 8 फुटी अजगर सापडला। मलंगगड पायथ्याशी राहणारे म्हात्रे यांच्या अंगणात हा अजगर आला होता। त्यांनी तात्काळ वॉर रेस्क्यू हेल्पलाईन वरती कॉल करून सर्पमित्रांना बोलावलं। सर्पमित्रांनी अजगराला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिलं। लवकरच अजगराची जंगलात सुटका करण्यात येणार आहे। नाशिकची हवा गेल्या वर्षभरात दर्जेदार झाली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेल्या हवेच्या गुणवत्तापूर्ण अहवालात हे समोर आलंय। गेल्या वर्षीच्या तुलनेत नाशिकच्या प्रदूषणात 2.5 PM इतकी घसरण झाली आहे। उत्तर प्रदेशातील लखनौ, कानपूर आणि महाराष्ट्रातील पुणे, नाशिक या 4 शहरांमधला हवेचा दर्जा सुधारण्यासाठी स्वित्झर्लंड आणि भारत यांच्या सहकार्यानं प्रयोग राबवला जातोय। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात 500 डाळिंबांचा नैवेद्य दाखवण्यात आला। गणरायाच्या पाताळातील गणेश जयंतीनिमित्त गाभाऱ्या शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। त्यात विराजमान असलेल्या
दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विलोभनीय रूपाचं दर्शन खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी. गौरी तनयाय धीमही गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही. बातमी मागची बातमी म्हणजे झी 24.